हेलो एवरीवन, इन प्रीवियस क्लास वी हैड सीन कैल्शियम कंटेनिंग एंटासिड्स, मैग्नीशियम कंटेनिंग एंटासिड्स एंड एल्यूमिनियम कंटेनिंग एंटासिड्स. ओके, ऑल दीज आर व्हाट? दीज आर द नॉन सिस्टमैटिक और नॉन एब्जॉर्बेबल एंटासिड्स. सो आफ्टर दैट, आफ्टर त्याच्यामध्ये जी कंपाउंड्स होती सगळी, कॅल्शियम कार्बोनेट होतं कॅल्शियम कंटेनिंगमध्ये, देन ॲल्युमिनियम कंटेनिंग होतं त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड होतं, ओके, देन मॅग्नेशियम होतं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट होतं, मॅग्नेशियम ऑक्साईड होतं, मॅग्नेशियम कार्बोनेट होतं. सो आफ्टर दॅट वी आर गोइंग टू सी द कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन्स. सो कॉम्बिनेशन अँटासिडमध्ये काय केलं जातं की कॅल्शियम कंटेनिंग होती, ॲल्युमिनियम कंटेनिंग होतं आणि मॅग्नेशियम, ते कंबाईन केले जातात एकत्र. आता आपण अँटासिडच्या आयडियल रिक्वायरमेंट्स बघितल्या होत्या. इट शुड बी नॉन टॉक्झिक, इट शुड नॉट प्रोड्यूस द कॉन्स्टिपेशन इफेक्ट, इट शुड नॉट प्रोड्यूस द लॅक्झेटिव इफेक्ट. सो त्या ज्या प्रॉपर्टीज आपण आयडियल प्रॉपर्टीज म्हणून बघितल्या होत्या, बट असं कोणतंही सिंगल अँटासिड नाही आहे. सी, लिसन व्हेरी केअरफुली, काय तर सिंगल अँटासिड कॉम्बिनेशनमध्ये एकत्र केले जातात. दोन तीन प्रकारचे अँटासिड जे आपण बघितले, शिकलो, ते एकत्र केले जातात. बट सी, असं कोणतंही सिंगल अँटासिड नाही आहे की जे सगळ्या आयडियल प्रॉपर्टीजच्या क्रायटेरिया आहेत ते फॉलो करेल. त्याच्यामुळे मग कॉम्बिनेशन अँटासिड थिअरपी जी काही आहे ती वापरली जाते. आता कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटासिड्स जे होते ते कॉन्स्टिपेशन इफेक्ट प्रोड्यूस करतात, आणि मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड्स आहेत हे लॅक्झेटिव इफेक्ट आहे तो प्रोड्यूस करतात. कॉम्बिनेशनमध्ये काय केलं जातं? आता सी, इथे तुम्ही बघू शकताय, ड्राईड ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय होतं? ते ॲल्युमिनियम कंटेनिंग. देन मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय? तर मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड. हे दोन एकत्र केलेले आहेत. आता कॅल्शियम आणि कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम प्रोड्यूस काय करतात? कॉन्स्टिपेशन इफेक्ट. आणि मॅग्नेशियम कंटेनिंग प्रोड्यूस काय करतात? तर लॅक्झेटिव इफेक्ट. सो हे एकत्र कंबाईन केले जातात, आणि कंबाईन केल्यामुळे ते काउंटरॅक्ट करत असतात साईड इफेक्ट जे काही आहेत ते. आणि मिडियम कॉम्बिनेशन म्हणजे जो इफेक्ट आपल्याला हवा आहे तो इफेक्ट ते प्रोड्यूस करत असतात. सो फॉर दॅट दिस कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन्स आर डेव्हलप. सो वी विल सी, this is the question is asked in your exams, it's very important. So we, first of all, we all know the definition of antacids. Antacids ki definition kya hai? These are the drugs or the preparations which, what they do, they neutralize the excess HCl, that is hydrochloric acid, secreted in the stomach. Antacids hai kya hai? असे ड्रग्ज आहेत, असे प्रिपरेशन्स आहेत की जे ॲसिडिटीची लेवल, ॲसिडिटी एच सी एल सिक्रेट होतं स्टमकमध्ये. सम केसेसमध्ये काय होतं? ॲसिड इन्क्रीज होतं और डिक्रीज होतं, त्याला काय बोलतात? अक्लोरहायड्रिया असं बोलतात. तर त्याच्यासाठी ॲसिडिफाईंग एजंट्स वापरले होते, ॲसिडिफाईंग एजंट्स और गॅस्ट्रिक ॲसिडिफायर्स आपण बघितले होते, ओके. एच सी एल, डायल्यूट एच सी एल हे यूज केलं जातं ॲसिडिफाईंग एजंट्स म्हणून. काय करायला? तर ॲसिडची लेवल वाढवायला. बट सेम अँटासिड्स काय आहेत, काय कंडिशन होते? हायपर ॲसिडिटी होते. ॲसिडची लेवल आहे, एच सी एलची लेवल आहे. समजा तुम्ही कोणतेही ॲसिडिक पदार्थ खाल्लेत, ओके, किंवा तुमच्या लाईफस्टाईल्समध्ये चेंजेस झाले. सपोज देअर इज अ लॅक ऑफ स्लीप और देअर इज अ लॅक ऑफ स्ट्रेस, आणि खाण्याच्या ज्या सवयी असतात, ओके, फूड चेंज केलं तुम्ही, लाईक यू, जर समजा तुम्ही खूप ॲसिडिक पदार्थ, लाईक आपण म्हणू शकतो सायट्रिक ॲसिड आहे, एच सी एल आहे. सायट्रिक ॲसिड कशामध्ये असतं? लेमनमध्ये असतं. समजा खूप जास्त प्रमाणात इफ यू आर टेकिंग द लेमन वॉटर, देन देअर इज इन्क्रीज इन द ॲसिडिटी. तर ॲसिडिटी काय होणार? इन्क्रीज होणार. सो ती ॲसिडिटी कमी करण्यासाठी, ते ॲसिड आहे ते न्यूट्रलाइज करण्यासाठी अँटासिड्स काय केले जातात? तर यूज केले जातात. सो अँटासिड्स हे काय आहेत? दीज आर द ड्रग्स ऑर प्रिपरेशन्स. वॉट दे डू? दे न्यूट्रलाइज द एक्सेस एच सी एल सिक्रिटेड इन द स्टमक, ओके. आपण ऑलरेडी बघितलं आहे, बिकॉज नो सिंगल अँटासिड मिट्स ऑल द क्रायटेरिया फॉर अन आयडियल अँटासिड. आयडियल अँटासिड्सच्या आपण प्रॉपर्टी अगोदर बघितल्या आहेत. इट शुड बी नॉन टॉक्झिक, ओके,
it should not produce the laxative or constipation effect, it should not be absorbable. ह्या आपण त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. बट सिंगल अँटासिड घेतलं, समजा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड घेतलं आणि त्याचं फॉर्म्युलेशन बनवलं, फक्त ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. बट ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड प्रोड्यूस काय करतं? कॉन्स्टिपेशन इफेक्ट प्रोड्यूस करतं. आणि दुसरे जे आहेत, आणि समजा फक्त मॅग्नेशियम घेतलं तर ते लॅक्झेटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करत असतं. आता कॉन्स्टिपेशन इफेक्ट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? हार्डनिंग ऑफ स्टूल, मीन्स आफ्टर व्हेन यू आर टेकिंग फूड, तो आफ्टर इटिंग दॅट फूड, डायजेशन झाल्यानंतर रॉ ते जे मटेरियल आहे ते हार्ड होत असेल. अँड फॉर एक्झिट ऑफ स्टूल, इफ देअर इज अ डिफिकल्टी इन द फॉर्मेशन ऑफ द स्टूल फॉर एक्झिट, देन इट इज कॉल्ड ॲज द कॉन्स्टिपेशन. त्याला कॉन्स्टिपेशन म्हणतात. देअर इज अ हार्डनिंग ऑफ द स्टूल. अँड लॅक्झेटिव्ह फूड मटेरियल खाल्ल्यानंतर ते फास्टली बॉडीमधून काय होत असेल? एक्झिट होत असेल. लाईक काय? डायरिया और लूज मोशन होत असेल. दॅट इज द लॅक्झेटिव्ह इफेक्ट. सो काही ओल्ड पेशंट्स असतात, अडल्ट्स असतात, की त्यांना डेफिकेशनचा प्रॉब्लेम आहे तो येत असतो. सो त्याच्यासाठी मेडिसिन्स आहेत, ही दिली जातात. आता कॉन्स्टिपेशन होणार म्हणजे काय? हार्डनिंग ऑफ स्टूल. लॅक्झेटिव्ह इफेक्ट होणार म्हणजे काय? तर लूज मोशन, डायरिया. बट समजा जर आपण हे काय केले, एकत्र केले, मीन्स हार्डनिंग होतं आहे, हार्डनिंग इफेक्ट, कॉन्स्टिपेशन इफेक्ट आणि लॅक्झेटिव्ह, म्हणजे काय होतं? डायरिया लाईक कंडिशन होते, लूज मोशन होते. ते जर इफेक्ट एकत्र केले तर आपल्याला मिडल ॲक्शन भेटणार ना, मिडल कॉम्बिनेशन आपल्याला भेटणार. सो दॅट काय केलं जातं? तो जो ते काउंटरॅक्ट करतात, साईड इफेक्ट जे असतात एकमेकांचे ते काउंटरॅक्ट करतात आणि ते ॲक्शन जी आपल्याला हवी आहे ती देत असतात. सो सेव्हरल प्रॉडक्ट्स आर अवेलेबल इन द मार्केट, दे कंटेनिंग द मिक्सचर ऑफ अँटॅसिड्स. मग मार्केटमध्ये जी जी काही अँटॅसिड्स आहेत, आता इथे स्लाईडवर तुम्ही बघितलं, इट्स व्हॉट इज द मिक्सचर ऑफ अँटॅसिड, हे बघितलं कॉम्बिनेशन. नाव सी दिस कॉम्बिनेशन, ओके, दिस इज व्हॉट, दिस इज ऑल्सो मिक्सचर. इथे मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे, ओके. सो हे काय आहेत सगळे? तर कॉम्बिनेशन अँटॅसिड्स आहेत. मार्केटमध्ये सगळे अँटॅसिड्स कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. ऑब्जेक्टिव्ज ऑफ कॉम्बिनेशन अँटॅसिड्स, कॉम्बिनेशन अँटॅसिड थिअरपी देणं किंवा अँटॅसिड्स आहेत ह्यांचं कॉम्बिनेशन करणं, ह्याच्या पाठीमागे मेन मुळात हेतू काय आहे? सो सी नाव द एम, मीन्स द रॅशनल बिहाइंड सच कॉम्बिनेशन. अशी कॉम्बिनेशन बनवण्यामागचा हेतू काय आहे? टू बॅलन्स द कॉन्स्टिपेटिव्ह ॲक्शन ऑफ कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम. कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड प्रोड्यूस काय करतात? तर कॉन्स्टिपेशन इफेक्ट, ओके. अँड विथ लॅक्झेटिव्ह इफेक्ट ऑफ मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड. मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड्स जे काही आहेत ते प्रोड्यूस काय करत असतात? तर लॅक्झेटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करत असतात. सो मेन एम काय आहे? त्यांचा बॅलन्स करणं, कॉन्स्टिपेटिव ॲक्शन कोणाची? कॅल्शियम आणि ॲल्युमिनियमची, अलॉंग विथ दॅट लॅक्झेटिव्ह इफेक्ट ऑफ द मॅग्नेशियम, तो बॅलन्स करणं, की ज्याच्यामुळे आपल्याला मिडल कॉम्बिनेशन आहे ते अचीव होईल. अँड जो काही साईड इफेक्ट आहे त्याचा, तो काय होईल? तर काउंटरॲक्ट होईल, ओके. सो दिस इज द एम बिहाइंड द कॉम्बिनेशन अँटॅसिड थिअरपी. व्हॉट इज द एम? मीन्स द एम बिहाइंड दिस कॉम्बिनेशन अँटॅसिड इज व्हॉट? इज टू बॅलन्स द कॉन्स्टिपेटिव्ह ॲक्शन ऑफ व्हॉट? कॅल्शियम अँड ॲल्युमिनियम. दे प्रोड्यूस द कॉन्स्टिपेशन इफेक्ट, दे फॉर्मिंग द, देर इज अ फॉर्मेशन ऑफ हार्डनिंग ऑफ द स्टूल विथ लॅक्झेटिव्ह इफेक्ट ऑफ मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड. तो इफेक्ट आहे तो बॅलन्स करणं, हा मेन कॉम्बिनेशन अँटॅसिड थेरपीचा मुख्य हेतू असतो. आणि काय दुसरं काय आहे? की सिंगल अँटॅसिड, कोणतंही सिंगल अँटॅसिड घेतलं तर सिंगल अँटॅसिड आयडियल प्रॉपर्टी ज्या काही अँटॅसिड्सच्या आहेत, सो तो क्रायटेरिया आहे आयडियल अँटॅसिड प्रॉपर्टीचा, तो क्रायटेरिया फॉलो करत नाही. सो दॅट दिस कॉम्बिनेशन टाईप ऑफ अँटॅसिड्स आर प्रिपेअर्ड. Then next, see, these antacids are combined so that one has rapid onset of action.
अँटॅसिड्स अशा प्रकारे कंबाईन केलेली असतात. समजा त्याच्यामधला एक आहे त्याची ॲक्शन म्हणजे ऑनसेट ऑफ ॲक्शन जी काही होणार आहे त्याची ती फास्ट असते आणि अनादर हॅज लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन म्हणजे काय तर दुसरं आहे तर त्याची लॉंग टाईमपर्यंत ॲक्शन आहे मीन्स लॉंग टाईम खूप जास्त वेळेपर्यंत 6 hours, 7 hours अशी त्याची ॲक्शन आहे ती चालत राहते. अशा प्रकारे ते कंबाईन केलेले असतात मीन्स त्याच्यामधला एक असतो मीन्स अँटासिड्स आर कंबाईन अँटासिड्स हे कंबाईन केलेले जातात सो दॅट म्हणजे का वन हॅज मीन्स त्याच्यामधला एक आहे त्याला इट इज हॅविंग द रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन फास्ट काय असते त्याची ॲक्शन असते अँड अनादर वन इज हॅविंग द लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन आणि दुसरा आहे त्याची लॉंग टाईमपर्यंत काय असते तर ॲक्शन असते लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन असते त्याला. देन नेक्स्ट सी दे आर कंबाईन विथ सायमिथिकोन टाईप कंपाऊंड्स. आता सायमिथिकोन इट्स अन ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ द डायमिथिकोन. हे काय आहेत तर अँटीफ्लॅटुलंट एजंट्स आहेत. अँटीफ्लॅटुलंट एजंट्स म्हणजे काय इट प्रिव्हेंट्स द फॉर्मेशन ऑफ द गॅस इन द स्टमक मीन्स प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह इंटेस्टिनल गॅस. सो हे अँटासिड्स जे काही आहेत आपले ते सायमिथिकोनसोबत कंबाईन केले जातात विच आर द अँटीफोमिंग एजंट्स मीन्स अँटीफ्लॅटुलंट ऑर अँटीफोमिंग एजंट म्हणजे अँटीफोमिंग एजंट म्हणजे काय ते रिड्यूस द फॉर्मेशन ऑफ फोम अँड हाऊ दे वर्क दे ॲक्ट बाय रिड्युसिंग द सर्फेस टेन्शन ऑफ बबल्स. सी आता फोमिंग होणार म्हणजे त्याच्यावरती काय होत असतं बबल होत असतात. सो अँटीफोम एजंट आहेत हे. आता अँटासिड्स आहेत HClसोबत ते रिॲक्ट होणार बॉडीमध्ये जाऊन आणि ते फोमिंग ॲक्शन आहे ते प्रोड्यूस करत असतात. सो इथे काय होतं हाऊ दे वर्क दे ॲक्ट बाय रिड्युसिंग द सर्फेस टेन्शन ऑफ बबल्स इन द स्टमक मेकिंग देम कोएलेसन्स मीन्स कोएलेसन्स म्हणजे काय तर कंबाईन इफेक्ट मीन्स कम टुगेदर अँड कंबाईन टू फॉर्म अ वन मास. आणि जो गॅसेसची काय करतात ते कॉज द डिस्पर्शन ऑफ गॅसेस मीन्स CO2 गॅस आहे तो काय होतो तर एक्सपेल होऊन जातो बॉडीमधून डिस्पर्शन होतं गॅस आहे तो काय होतो तो बॉडीमधून डिस्पर्स होतो. सो दीज अँटासिड्स हे जे काही आहेत ते अँटासिड्स कोणासोबत कंबाईन केले जातात तर सायमिथिकोनसोबत. सायमिथिकोन इज व्हॉट इट्स अ ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ द डायमिथिकोन and it act by which it is act as an antiflatulent or deforming agents means antiforming agents and how it act by reducing the surface tension of bubbles in the stomach and making them coalesce means they are combined to form a one mass and more easily expelled from the body in the presence by these gases and they cause the dispersion of gases body madun kay hotat tar disperse hot astat. So its example are combination of aluminium hydroxide gel and magnesium hydroxide. Aluminium produce kay kartat constipation effect. Okay, now aso tumhi lakshat theva A ani C means aluminium ani calcium containing A and C produce C effect म्हणजे constipation effect आणि M antacids they produce L effect म्हणजे काय तर laxative effect. कसं लक्षात ठेवणार तुम्ही A and C antacids they produce what constipation effect that is the C effect and next one is the M means magnesium containing antacids M it produce what L effect means what laxative effect ते काय करत असतात तर प्रोड्यूस करत असतात. सो त्याचं कॉम्बिनेशन केलं जातं. देन अनादर कॉम्बिनेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रोक्साईड जेल आणि मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. मॅग्नेशियम कंटेनिंग आपण बघितली होती मॅग्नेशियम हायड्रोक्साईड मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट ते कॉम्बिनेशन केलं जातं. थर्ड कॉम्बिनेशन कसलं केलं जातं कॉम्बिनेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रोक्साईड जेल अँड कॅल्शियम कार्बोनेट. ओके ॲल्युमिनियम आणि कॅल्शियम कार्बोनेट एकत्र केले जातात. देन कॉम्बिनेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रोक्साईड जेल कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम हायड्रोक्साईड. ॲल्युमिनियम हायड्रोक्साईड जेल ॲल्युमिनियम कंटेनिंग कॅल्शियम कार्बोनेट आहे कॅल्शियम कंटेनिंग आणि मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड म्हणजे कुठलं तर मॅग्नेशियम हायड्रोक्साईड ह्या तिघांचं कॉम्बिनेशन केलं जातं.
देन नेक्स्ट इज सोडियम बायकार्बोनेट अँड अल्जिनिक ॲसिड. सोडियम बायकार्बोनेट आपण स्टडी केलं होतं. सोडियम बायकार्बोनेट इज सिस्टमिक टाईप ऑफ अँटॅसिड अँड अलॉंग विथ दॅट अल्जिनिक ॲसिड. सो अल्जिनिक ॲसिड जे काही आहे हे काही आहे, रिफ्लक्स सप्रेसंट आहे. त्याच्या कशामध्ये म्हणजे वापरलं जातं की रिफ्लक्स इसोफेगायटिस होतं. रिफ्लक्स इसोफेगायटिस म्हणजे काय तर इन्फ्लॅमेशन होतं इसोफेगसचं, ओके, ड्यू टू दॅट रिग्रेशन ऑफ द स्टमक कंटेंट्स. इसोफेगसचं इन्फ्लॅमेशन होत असतं आणि अल्जिनिक ॲसिड आहे ते रिफ्लक्स सप्रेसंट म्हणून वापरलं जातं. सो दिस सोडियम बायकार्बोनेट आणि अल्जिनिक ॲसिड हे काय केलं जातं, एकत्र केलं जातं. देन सम प्रिपरेशन्स आर देअर विच आर द मिक्सचर ऑफ टू अँटासिड्स आर ॲज फॉलोज. काही प्रिपरेशन्स आहेत जे मिक्सचर कशाचं असतं, दोन अँटासिड्स आहेत त्याचं मिक्सचर असतं. सो कोणते कोणते आहेत, कोणत्या फॉर्ममध्ये ते आहेत आपण बघूया. सस्पेन्शन फॉर्ममध्ये आहेत अँटासिड्स. जनरली सगळी जी आहेत अँटासिड्स ती सस्पेन्शन फॉर्ममध्ये आहेत. सस्पेन्शन, ओके, आणि टॅबलेट फॉर्ममध्ये पण काही अँटॅसिड्स आहेत. सस्पेन्शन तुम्हाला माहिती आहे की इन देअर इज अ सॉलिड ड्रग पार्टिकल इज इनसोल्युबल इन द सॉल्वंट, ओके. सो ते पार्टिकल साईज त्याची रिड्यूस केली जाते आणि सॉल्वंटमध्ये मग तो मिक्सअप केला जातो. अँड दिस इज द सस्पेन्शन इज द बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म, ओके. बायफेजिक, वाय इट इज कॉल्ड बायफेजिक, बिकॉज देर आर प्रेझेन्स ऑफ टू फेजेस. व फर्स्ट फेज इज द सॉलिड, दॅट इज युअर ड्रग पार्टिकल, अँड सेकंड फेज इज द युअर लिक्विड, मीन्स व्हेइकल जे आहे तुमचं तेच काय असते तर सेकंड फेज असते. सो देर आर सम प्रिपरेशन्स आर देअर जे काय आहे, दोन अँटासिड्सचं काय मिक्सचर असतात. सो कोणते, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडची कॉम्बिनेशन्स आहेत. सो USP ने प्रिस्क्राईब केलेले आहेत दोन डोसेज फॉर्म, सस्पेन्शन आणि टॅबलेट. सो USP म्हणजे काय तर युनायटेड स्टेट्स फार्माकोपिया, जसं की IP आहे, सुटिक्समध्ये तुम्ही शिकलात IP आहे, इंडियन फार्माकोपिया आहे, USP आहे. सो त्या फॉर्म्युलरीमध्ये, ओके, त्या बुकमध्ये पर्टिक्युलर आफ्टर तुमचं रेग्युलर रुटीन चालू झालं, ऑफलाईन तुम्ही कॉलेजला यायला लागलात, ओके, देन वी विल सी दॅट IP USP काय आहे ते. सो ते बुक आहे IP USP आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं, मोनोग्राफ दिलेलं असतात, फॉर्म्युलेशन कसं करायचं ते दिलेलं असतं. कोणतंही तुम्ही बाजारामध्ये मार्केटेड प्रिपरेशन बघा, कोणत्याही घरी तुमची टॅबलेट असेल, कॅप्सूल असेल, सो त्याच्यावरती लिहिलेलं असतं डायक्लोफिनॅक पोटॅशियम IP और USP, जे काही असेल ते कुठलंही फॉर्म्युलेशन घ्या जे लिहिलेलं असतं त्याच्यावर, IP USP तो फॉर्म्युला जो काही असतो, त्या आता डायक्लोफिनॅक असेल त्याचा, तो IP मधून IP च्या प्रोसिजरप्रमाणे काय केलेला असतो तर स्टँडर्ड बनवलेला असतो. सो USP ने प्रिस्क्राईब केलेले आहे दोन, त्याच्यामध्ये सस्पेन्शन आहे आणि टॅबलेट्स आहेत. सो इन दॅट सस्पेन्शन देर इज अ ॲल्युमिना अँड मॅग्नेशिया ओरल सस्पेन्शन. देन इन द टॅबलेट्स देअर इज अ ॲल्युमिना अँड मॅग्नेशियम टॅबलेट्स आहेत. आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल त्याच्यामध्ये ते काय कॉम्बिनेशन आहे, तर मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट कॉम्बिनेशन काय आहे ते बघूया आपण. सो ॲल्युमिना आणि मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट हे एकत्र केलं जातं. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आहे आणि मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आहे, ह्या दोघांचं एक कॉम्बिनेशन असतं, म्हणजे काय तर ओरल सस्पेन्शन असतं. आणि त्या ओके मीन्स ॲल्युमिना मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट ओरल सस्पेन्शन पोटन्सी इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड. कोणतं कॉम्बिनेशन आहे तुम्हाला, ही एक्झाम्पल आहे, तुम्हाला एक्झाममध्ये लिहायची असतात ही ह्याची एक्झाम्पल्स, कॉम्बिनेशन अँटासिड थिअरपीची. कॉम्बिनेशन अँटासिड थिअरपी काय आहे आणि त्याची एक्झाम्पल्स काय आहेत ती तुम्हाला एक्सप्लेन करायची असतात. सो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आहे, ओके, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये काय आहे ॲल्युमिनियम मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट ओरल सस्पेन्शन, त्याची पोटन्सी इज एक्सप्रेस इन व्हॉट, इन टर्म्स ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड अँड मॅग्नेशियम ऑक्साईड. देन कॅल्शियम कार्बोनेट कंटेनिंग अँटासिड मिक्सचर. कॅल्शियम कार्बोनेट कंटेनिंग अँटासिड जे आहे त्याच्यामध्ये काय असतं, तर कॅल्शियम कार्बोनेट विथ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल,
ओके त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल असतं त्या मिक्सचरमध्ये, अँड इट गिव्ज अ प्रॉडक्ट विच हॅज रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन. आपण ह्याच्या अँटॅसिडमध्ये बघितलं होतं स्टार्टिंगला कॉम्बिनेशनमध्ये, वन हॅज रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन अँड अदर हॅज द लाँग ड्युरेशन ऑफ ॲक्शन. सो तसंच ह्याच्यामध्ये काय असतं, ही कॉम्बिन एकत्र जेव्हा केलं जातं कॅल्शियम कार्बोनेट आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल, तेव्हा त्याला रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन असते अलॉंग विथ प्रोलॉंग ॲक्शन, म्हणजे लाँग ड्युरेशन ऑफ ॲक्शन असते. देन कॅल्शियम कार्बोनेट कॅन ऑल्सो बी कंबाईन विथ मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड. कॅल्शियम कार्बोनेट इथे काय केलं आहे, ॲल्युमिनियम बरोबर काय केलं आहे, कंबाईन केलं आहे. बट कॅल्शियम कार्बोनेट कोणाला कोणता इफेक्ट आहे, कॉन्स्टिपेशन इफेक्ट आहे, आणि मॅग्नेशियमला लॅक्झेटिव्ह इफेक्ट आहे. सो दॅट कॅल्शियम कार्बोनेट कॅन ऑल्सो बी कंबाईन विथ वॉट, मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड टू बॅलन्स द कॉन्स्टिपेटिंग इफेक्ट ऑफ कॅल्शियम विथ लॅक्झेटिव्ह इफेक्ट ऑफ मॅग्नेशियम. कॅल्शियम कार्बोनेट आहे हे मॅग्नेशियम अँटासिडसोबत कंबाईन का केला जातो, कारण ह्याचा कॉन्स्टिपेशन इफेक्ट कॅल्शियम कार्बोनेटचा तो बॅलन्स करण्यासाठी, आणि लॅक्झेटिव्ह इफेक्ट आहे मॅग्नेशियमचा तो एकमेकांसोबत बॅलन्स व्हावेत. सो त्याच्यासाठी सी आता कॉन्स्टिपेशन आणि लॅक्झेटिव्ह एकत्र आणले जर दोन्ही इफेक्ट, तर काय मिळणार, आपल्याला मिडल कॉम्बिनेशन मिळणार. बरोबर, कॉन्स्टिपेशनमध्ये हार्डनिंग ऑफ स्टूल होतं आणि लॅक्झेटिव्हमध्ये काय होतं, देर इज लूज मोशन डायरिया. सी पण जर दोन्ही एकत्र आले तर बघा मिडल कॉम्बिनेशन आपल्याला मिळत असतं, अँड देअर इज अ थिन फॉर्मेशन ऑर नॉर्मल फॉर्मेशन ऑफ स्टूल जे काही आहे ते होतं ह्यामध्ये. ओके, सो ही एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल, अल्जिनिक ॲसिड सोडियम बायकार्बोनेट कॉम्बिनेशन. सी ही कॉम्बिनेशन आहे, ही तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत ॲज इट इज, कारण तुम्हाला काय ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जातो आणि ही एक्झाम्पल आहे, तुम्हाला ही पाठ करायची आहे. अल्जिनिक ॲसिड सोडियम बायकार्बोनेट कॉम्बिनेशन, इट प्रोव्हाइड वॉट इज सिम्पटोमॅटिक रिलीफ फ्रॉम रिफ्लक्स इसोफेगायटिस. सो रिफ्लक्स इसोफेगायटिस हा डिसीज आहे इसोफेगसचा, इन्फ्लॅमेशन होतं इसोफेगसचं त्याच्यामध्ये. सो त्याच्यासाठी काय वापरलं जातं, अल्जिनिक ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेट कॉम्बिनेशन आहे रिलीफ देण्यासाठी ह्या डिसीजमध्ये, रिफ्लक्स इसोफेगायटिस ह्या डिसीजमध्ये रिलीफ देण्यासाठी हे कॉम्बिनेशन आहे हे वापरलं जातं. देन सायमिथिकोन कंटेनिंग अँटासिड, मोस्ट ऑफ द अँटासिडमध्ये सायमिथिकोन असतंच, म्हणजे कॉम्बिनेशन असतं ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड असतं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट असतं, आणि त्याच्यासोबत मग सायमिथिकोन असतं. सायमिथिकोन का ॲड केला असतो त्याच्यामध्ये, तर बघा, तर सायमिथिकोन इज अन ॲक्टिवेटेड डायमिथिकोन ऑर ॲक्टिवेटेड पॉलीमिथाईल सिलोक्झेन. आता हे कॉम्बिनेशन जर तुम्ही बघितलं फर्स्ट कॉम्बिनेशन, ओके इथे बघा, तर इथे सिलोक्झेन आहे, पॉलीमिथाईल सिलोक्झेन इथे बघा ह्या कॉम्बिनेशनमध्ये. थोडंसं ब्लर दिसेल तुम्हाला, बट बघा इथे काय आहे, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आहे हे, हा काय त्याच्या खाली आहे हे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आहे, आणि इथे बघा वरती मिथी पॉली सिलोक्झेन, म्हणजे काय तर तेच सायमेथिकोन जे काही आहे ते. आणि इथे कॅटेगरी तुम्ही बघू शकता अँटासिड आणि अँटीफ्लॅक्टुलंट. अँटीफ्लॅक्टुलंट म्हणजे काय, तो गॅस. इथे बघा, इथे तर सायमेथिकोन आहेच आहे क्लिअरली, आणि इथे जे आपण बघितलं आता मिथाईल पॉली सिलोक्झेन ओर पॉलीमिथाईल सिलोक्झेन असंही त्याला म्हटलं जातं. सायमिथिकोन हा काय आहे, ॲक्टिवेटेड डायमिथिकोन आहे और ॲक्टिवेटेड काय आहे, पॉलीमिथाईल सिलोक्झेन आहे. त्याला काय असतो, अँटीफोमिंग ॲक्टिव्हिटी, म्हणजे जे फोम प्रोड्यूस होतात त्याला थांबवणं, फॉर्मेशन होतं फोमचं त्याला थांबवणं. आणि अँटीफ्लॅटुलन्स म्हणजे काय, तर गॅस, प्रिव्हेंट एक्सेसिव्ह इंटेस्टिनल गॅस. सो ते कसे ॲक्ट होतात, ते रिड्यूस करतात, दे ॲक्ट बाय रिड्युसिंग सर्फेस टेन्शन ऑफ द बबल्स इन द स्टमक अँड मेकिंग मीन्स कंबाईन देम टुगेदर. अँड गॅस आहे तो काय होतो, इझिली एक्सपेल्ड होतो बॉडीमधून. सो दॅट कॅन एक कंबाईन केलं जातं. आणि मोस्ट ऑफ द ह्याच्यामध्ये अँटॅसिड्समध्ये सायमेथिकोन हा असतोच असतो, कारण कशासाठी तो अँटीफ्लॅटुलंट ॲक्शन आहे ती प्रोड्यूस करतो. देन मॅगाल्ड्रेट सुद्धा असतं अँटॅसिड्समध्ये. मॅगाल्ड्रेट म्हणजे काय, इट इज हायड्रेटेड मॅग्नेशियम ॲल्युमिनेट. मॅगाल्ड्रेट म्हणजे काय,
तर हायड्रेटेड मॅग्नेशियम ॲल्युमिनेट असतं. सो मॅगल्ड्रेटेड इज अ कॉम्बिनेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड अँड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मॅगल्ड्रेट हे कसलं कॉम्बिनेशन आहे, मॅगल्ड्रेटमध्ये काय असतं, तर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असतं मॅगल्ड्रेटमध्ये. देन नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आणि केओलिन कॉम्बिनेशन. ओके, केओलिन आपण बघितलं होतं इट्स अन ॲडझॉर्बंट प्रोटेक्टिव्ह. सो केओलिन ॲज ॲडझॉर्बंट प्रॉपर्टी, सो इट इज कंबाइंड विथ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. कोणती कोणती कॉम्बिनेशन आहेत नीट व्यवस्थित बघा, ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आणि केओलिन कॉम्बिनेशन आहे. केओलिन हे काय आहे, प्रोटेक्टिव्ह ॲडझॉर्बंट्स आहे. ॲडझॉर्बंटचा रोल काय असतो, ते काय करत असतात, ते ॲडझॉर्ब करत असतात एक्सेस बॅक्टेरिया, टॉक्झिन्स, व्हायरसेस फ्रॉम द स्टमक. ॲडझॉर्बंट आहे, सो इट इज कंबाईन विथ दिस ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. दिस ही काय आहे, एक्झाम्पल्स आहेत. सो कोणती एक्झाम्पल्स आपण बघितली ह्याच्यामध्ये, फर्स्ट कॉम्बिनेशन्स बघितली ही, त्याच्यानंतर मग ही प्रिपरेशन्स जी काही आहेत, विच आर द मिक्सचर्स ऑफ टू अँटासिड्स, त्याच्यामध्ये सस्पेन्शन आणि टॅबलेट कुठली आहे ते बघितली, नंतर मग ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आणि मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये काय आहे बघितलं आपण. देन कॅल्शियम कार्बोनेट कंटेनिंग अँटासिड मिक्सचर्स बघितली, त्याच्यामध्ये काय काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट विथ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल, देन कॅल्शियम कार्बोनेट विथ मॅग्नेशियम, ओके, आणि ते बॅलन्स करतात तो इफेक्ट. देन अल्जिनिक ॲसिड सोडियम बाय कार्बोनेट आहे. सायमेथिकोन कंटेनिंग अँटासिड्स. देन मॅगल्ड्रेट, मॅगल्ड्रेट मीन्स वॉट, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड अँड मॅग्नेशियम, त्याचं कॉम्बिनेशन असतं मॅगल्ड्रेट. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियमचं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड ह्याचं कॉम्बिनेशन म्हणजे मॅगल्ड्रेट. देन आपण काय बघितलं, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आणि केओलिन कॉम्बिनेशन. केओलिन हे काय आहे, ॲडझॉर्बंट आहे, अँड बिकॉज ऑफ इट्स ॲडझॉर्बंट प्रॉपर्टी इट इज कंबाईन विथ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. सो ॲडझॉर्बंट असल्यामुळे ते काय फॉर्म करतं, इट फॉर्म द प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड द इंटेस्टिनल म्युकोसा. सपोज देअर इज अ इन्फ्लॅमेशन ऑफ स्वेलिंग ऑर ऑफ इंटेस्टिनल म्युकोसा, सो त्या केसमध्ये ॲडझॉर्बंट आहे ते प्रोटेक्टिव्ह कवरिंग फॉर्म करतात अराउंड द इंटेस्टिनल म्युकोसा. सो दिस इज द कॉम्बिनेशन अँटासिड थिअरपी. ही काय आहे, कॉम्बिनेशन अँटासिड थिअरपी आहे. आणि कॉम्बिनेशन अँटासिड थिअरपी का निर्माण झाली आहे, तर असा कोणताही अँटासिड, सिंगल अँटासिड नाही, लिसन केअरफुली, सिंगल अँटासिड म्हणजे फक्त जर ॲल्युमिनियम किंवा फक्त कॅल्शियम कंटेनिंग अँटासिड, असा सिंगल अँटासिड नाही आहे की जो आयडियल रिक्वायरमेंट्स आहेत अँटासिड्सच्या त्या फॉलो करेल, असा कोणताही अँटासिड नाही आहे. कॅल्शियम कंटेनिंग, ॲल्युमिनियम कंटेनिंग कॉन्स्टिपेशन इफेक्ट प्रोड्यूस करत असतात, मॅग्नेशियम कंटेनिंग लॅक्झेटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करत असतात. सो दॅट कॉम्बिनेशन अँटासिड थेरपी काय केलेली आहे, इन्क्लूड केलेली आहे. आणि ते एकमेकांचे जे काय आहेत साईड इफेक्ट जे काही आहेत, मीन्स बॅलन्स करतात कॉन्स्टिपेटिव्ह ॲक्शन कॅल्शियम ॲल्युमिनियमची विथ लॅक्झेटिव्ह इफेक्ट ऑफ मॅग्नेशियमची. आणि त्याच्यामधलं कसं असतं, अँटासिड वन हॅज रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन आणि अदर हॅज लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. अँड समटाईम्स दे आर कंबाईन विथ वॉट, सायमेथिकोन. सायमेथिकोन इज अ अँटी फोमिंग एजंट, इट इज अन अँटी फ्लॅटुलंट अँड इट इज कॉज द डिस्पर्शन ऑफ गॅसेस. आणि ही आपण काय बघितली, त्याची एक्झाम्पल्स जी काही आहेत ती बघितली आपण. ओके, सो दॅट एक्झाम्पल्स यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक. सो दिस इज अबाउट द कॉम्बिनेशन अँटासिड थिअरपी अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट्स आस्क इन युअर एक्झाम. ओके, सो नाऊ वी विल स्टॉप हिअर. नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट द कॅथार्टिक्स. थँक्यू. जर कोणाला काही समजलं नसेल कॉम्बिनेशन अँटासिड थिअरपीमध्ये तर विचारा मला. हॅपी लर्निंग.